मनसेचा बालेकिल्ला ते ढासळणारा बुरुज हा प्रवास कसा होता त्यावर एक नजर टाकूयात. 15 मार्च 2012 ला नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. हेमंत गोडसे यांनी वसंत गीतेंच्या नेतृत्वावर टीका करत पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला. हेमंत गोडसेंकडून लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराचा पराभव झाला. स्थायी समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात 2 गट पडल्याचं पहिल्यांदा समोर आलं. तेव्हापासून स्थानिक नेतृत्वावर खटके उडायला सुरुवात झाली. त्याच दरम्यान राज ठाकरे यांचे विश्वासू अविनाश अभ्यंकर यांचा नाशिक महापालिका कारभारात हस्तक्षेप सुरू झाला आणि वसंत गीते साईड ट्रॅकवर गेले. तर भाजपनं मनसेची साथ सोडून विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागली. 12 सप्टेंबर 2014 ला मनसेचे अशोक मुर्तडक महापौर झाले. तर लोकसभेत मनसे उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं. विधानसभा निवडणुकीत नाशिकमधल्या 3ही आमदारांचा पराभव झाला. वसंत गीते सचिन ठाकरे यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.